अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा कहर वाढत असतानाही जळगावमधील अनेक बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं वृत्त काल प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बाजार समितीमध्ये काही बदल आजपासून करण्यात येतील असं सांगितलं आहे। त्याचा परिणाम आज दिसून आल्याचं पाहायला मिळाले आहे। आज सकाळी 5 वाजल्यापासून पोलीस आणि मनपा कर्मचारी हे जळगाव आणि भुसावळ बाजार समितीत दाखल झाले होते। त्यांनी बाजार समितीमधील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सकाळपासून कारण नसताना बाजार समितीमध्ये फिरणाऱ्यांना रोखले, शिवाय वाहनांना प्रवेश नाकारला आहे। यासोबतच बाजार समितीच्या वेळा या 3 वेळात विभागून दिल्या आहेत। यामध्ये भाजी बाजाराला सकाळी 11 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे, तर कांदा, बटाटा आणि लसूण यासाठी दुपारी 11 वाजल्यापासून परवानगी देण्यात आली आहे। तर फळ बाजार हा बाजार समितीमधून अन्यत्र हलवण्यात आल्याने बाजार समितीमध्ये आज कालपेक्षा अतिशय कमी गर्दी झाल्याचं दिसून आलं आहे। पोलीस आणि मनपा प्रशासनाने आज सकाळपासूनच अचानक कारवाई करण्यास सुरुवात केल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांची यामध्ये चांगलीच गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं। बाजार समितीमध्ये यापुढे गर्दी होणार नाही यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येत आहे। या उपाययोजना करीत असताना कुणीही नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक यांनी दिला आहे। मार्केट कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याची जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जी माहिती मिळाली होती त्याच्या आधारे काल आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी मीटिंग घेतली। त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सचिव त्याप्रमाणे DDR जळगाव यांना बोलवलं होतं आणि यामध्ये 2-3 उपाययोजना ज्या सुचवण्यात आल्या त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे आणि 100% अंमलबजावणी ही उद्यापासून मोठ्या प्रमाणात होईल। यामध्ये सर्वप्रथम जो फळ मार्केट आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला, 2 नंबर फळ मार्केट आणि 3 नंबर कांदा, बटाटा, लसूण असे 3 प्रकारचे मार्केट लावले जातात। त्यापैकी फळ मार्केट हे या ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आणि भाजीपाला मार्केट हे सकाळच्या 17 आणि जे कांदा, बटाटा, लसूण मार्केट आहे ते 11 नंतरच्या 17 शिफ्ट करण्यात आलेलं आहे। या उपाययोजनेमुळे आज यामध्ये आपल्याला मोठा चांगला फरक जाणवतो आहे आणि उद्यापासनं यांना टोकन सिस्टम पण फक्त घाऊक विक्रेत्यांनाच अलाव केलं जाईल अशी टोकन्स वाटप करण्यात आलेली आहेत, त्याचंसुद्धा नियंत्रण केलं जाईल आणि 3-चाकी वाहनांना आतमध्ये प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। रिक्षा, ज्या मालवाहू रिक्षा आतमध्ये येतात, अशा सगळ्या एकंदरीत उपाययोजनेमुळे यामध्ये चांगला फरक दिसून आलेला आहे आणि याचं उल्लंघन करणाऱ्यावर आमची टीम महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी असे वॉच ठेवून असणार आहेत आणि यांच्यावर कारवाया जर का याचं उल्लंघन झालं तर मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येणार आहे। परंतु आज याच्यामध्ये एक सकारात्मक पॉझिटिव्ह जो बदल आहे या इथल्या वातावरणामध्ये दिसून आलेला आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।